अकोला आगर येथील अल्पभूधारक शेतकरी यांची बैलजोडी गाय गोरा व वासरी चाकूचा धाक दाखवून मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केली। 10 दिवसात दुसरी चोरीची घटना घडल्याचे पाहता नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे, तर पोलीस मात्र सुस्त भूमिका घेत असल्याची चर्चा होताना दिसत आहे। आगर गावात 10-12 दिवसात बैलजोडीची दुसरी घटना घडली आहे। मंगळवारी रात्री गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नारायण भगवंतराव बोपटे यांच्या शेतातील गोठ्यातून त्यांच्याच मालकीची लाल रंगाची बैलजोडी व गाय गोरा व वासरी शेतकरी बोपटे यांना खाटीला बांधून चाकूच्या धाकावर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली। या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली। 10-12 दिवसांपूर्वीच चेतनकुमार शिवराम विधाते यांच्या देखील बैलजोडी व गाय दोन वासरे चोरीला गेलेली होती। त्याचा तपास सुरू असतानाच ही दुसरी घटना घडली असून संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आगर परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन या गुरे चोरणाऱ्या टोळीला पकडावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। MCN न्यूज करिता चेतन फुकट पाटील आगर। आपलं नाव काय? माझं नाव आहे चेतन शिवनाथ विधाते। बर, गाव आगर, तालुका जिल्हा अकोला। काय झालं होतं? काय नाही, 30 तारखेला रात्रीला माझ्या या गोठ्यातून माझी बैलजोडी भाड्या कलरची व त्याच्यासोबत गाय व दोन वासरे। ते कोण्या रंगाचे होते मग, गाय आणि वासरे? गाय भुरका कलर आणि वासरी पण भुरक्याच कलरची होती आणि गाय गामन होती। 15-20 दिवसात जन्म देत होती पिलाले। बरं, अंदाजे जोडीची किंमत वगैरे काय आहे मग? जोडीची किंमत 1,00,000 रुपयाची जोडी होती। बरं, मग आपण पोलिसांना रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं आपल्याला? आता पोलिसांचा तपास पोलिसांच्या पद्धतीनंच होईल, तपास सुरू आहे असं सांगितलं त्यांनी। बरोबर, 30 तारखेला रात्री 11 ते 4 सुमारास जोडी गेली आमच्या गोठ्यातून शेतातून। जोडीचा रंग भाड्या कलरची गोऱ्याची जोडी होती। नाव काय आहे तुमचं? नारायण भगवंतराव बोपटे। बरं, काय झालं? मी आलो तिचा झोपेले आलो ना, अंग टाकेलं होतं बाजीवर। किती वाजताची गोष्ट? 11 वाजताची गोष्ट आहे। 9 वाजता 9:30 मी घरून आलो। 11 वाजता ती आलो जेवण खाऊन केलं, 9 वाजता आलो तिचा जेवण खाऊन केलं, तापकडतो म्हटलं, डब्बी नव्हती तर मग मी अंग टाकून दिलं। अंग टाकून दिलं, बसलो मग अंगात घेऊन असा बसलो तर मग ते एकदम ढाल टाकली, ढाल टाकली तर एकदम ढाल टाकली तर मग म्हणे चुप म्हणे बैठू नको बसू नको उभा तिसरा पसरेल। मग झालं त्याने पसरेल राहू दिल्या तो म्हणे एक झण म्हणे की बांध द्यायची हातपाय म्हणजे जास्त भादर भादर करते तर म्हणे त्याने माझे हातपाय बांधले, हातपाय बांधू त्याने सबन हातपाय बांधून लागे मग तुला ह्या साधा वय वय करते तर म्हणजे एकदम त्याने चाकू लावला मग छातीशी, चाकू लावला छातीशी भादर भादर करते तर म्हणे चाकू लावल्यानंतर मग तो म्हणे जे हातपाय बांधून घ्या तो हा गावात जाणार आहे म्हणत कल्लाकडी म्हणत त्या गावात जाऊन म्हणे मग याला तोंडही बांधून घे म्हणत तोंडही बांधून घेतलं मग आलं। बरं, किती लोक होते? ते लोक होते 7-7 जण अंदर होते आणि बाहेर होते 3 जण। बरं, किती वाजताची गोष्ट? 11 वाजता। 11 वाजताची गोष्ट आहे। माझी हम्मे वावरात 5-6 वर्ष झाले, माझ्या ढोर वावरातच असतात माझ्या शेतामध्ये। बरं, काय गावापासून समजा अंदाजे किती लांब येते? समजा काय 2 किलोमीटर एवढं नसेल, 8 किलोमीटर। बरोबर, आणि अंदाजे जोडी किती रुपयापर्यंत होती तुमची? 80-90 हजाराची जोडी अशी। बरं, 25-30 हजाराची गाय अशी। म्हणजे एकूण आपले जनावर किती गेले? 5 लहान मोठे। लहान मोठे 5, एक जोडी, एक जोडी एक गाय, दोन एक गोर एक वासरी। बरोबर, कोण्या रंगाचे होते ते? गाय होती लाल रंगाची, लाल मोरी बेशिंगोटीची, बैल होता लाल, गोर होता एक दुसरं मोठं लाल मोर, एक भुरकं गोर होत कपार पांढरा टिक्का होता, एक भुरकी वासरी होती। बर, अंदाजे समजा 7-8-9 लोक होते ते? 7-8 लोक होते ते। बरं, त्यांनी मग काही गाडी वगैरे काही आणलं होतं काय सोबत? गाडी वगैरे काहीच नव्हतं तिथं, त्याच्यावर काही नाही, इकून आले ते फटकातून लगे अतूनच लगे ढोरं काढले, ढोरं काढले माझ्या हातपाय बांधून लागे मला एक दोन ते पाहिलं ते ढोर काढले, ढोर पाहिल्या व ते मला पाहायला आले कार्य म्हणे काय झोपेलाच काय आहेत तर म्हणे आहे म्हणे झोपेला म्हणे तू म्हणे पडेला म्हणे ते त्यानं चालले गेले, चालले गेल्या व मग मी आराम ते चाय घे ऐकलं सांसून झाले ते लागे मग मी तोंडात असं दिवडलं हातानं तोंडात सोडलं लागे मग
हात बांधले होते, हात सोडले, मी दातानं सुदगाठ सोडली, दातानं सोडलं.